तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला विरोध करत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतलाय. ज्यांनी पक्षाविरोधात काम केलं त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी भूमिका ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मडवी यांनी घेतली आहे. ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली तरच काम करू अशी त्यांची भूमिका आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना इतर निवडणुकीत ज्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला, उमेदवार उभे केले, कल्याण डोंबिवली महापालिका असेल की ठाणे महापालिका असेल, अशा लोकांसोबत शिवसेने अशा लोकांचं शिवसैनिक काम करणारच नाहीत ना. शिवसैनिकांना पाठबळ देणारा, शिवसेना संघटना वाढवणारा उमेदवार कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पक्षप्रमुखांनी द्यावा ही शिवसेनेची मागणी आहे. मातेसाहेबांना जर तिकीट मिळत नसेल, आम्ही एवढी मेहनत करून शिवसेना आम्ही या ग्रामीण भागामध्ये राबवले, 40 वर्ष मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहोत, आणि जर आमच्यासारख्याला जर बाजूला करत असतील ते बरोबर नाही. सुभाष भोईरला खरोखर शिवसेना माहीतच नाही, त्यांनी फक्त राष्ट्रवादी आणि मनसेच्या लोकांना जवळ घेऊन ये आज त्याची शाला चाललेली आहे हे आम्हाला पटत नाही.